To watch Marathi films and shows, download Shimaru Me app. पंचघरातली एकटी नव्हते, माझ्याबरोबर एक मुलगी होती. अचानक झाली होती ओळख. काका फक्त क्षणीच आवडली होती मला ती. मी टोपल्या घेऊन जात होते जवळच्या गावातील बाजारात विकायला. ओळख झाली, आनंद झाला. पण दुसऱ्या क्षणी फार वाईट वाटलं हे जाणून की ती बहिरी होती आणि मुकी पण. टोपल्या उचलल्या आणि बाजारात गेले. मुलीचेच विचार मनात घोळत होते.
त्या बांगड्यांचा आवाज ऐकू येत नव्हता. फक्त मला खुश करण्यासाठी ती त्या बांगड्यांचा आवाज करत राहिली. काका, आजही या क्षणी त्या बांगड्यांचा आवाज घुमतोय माझ्या कानात. मी सुद्धा जंगलाच्या जवळ होतं. माझं घर जंगलच आमचं भरण पोषण करायचं. पण माझ्या वडिलांना जास्त पैसे कमवायचे होते ना. शहराचा रस्ता धरला. शहरानं गेलं माझं बालपण. आई तर नव्हते, बाबा पण गेले. एकटी मी. लग्न झालं. कुणीतरी कसं बसं केलं. नवरा पण मेहनत मजुरीच करणारा होता. मोडक तोडक घर खुराडच म्हणा ना, पण नवऱ्याचा फार जीव होता माझ्यावर. सोयरे दूर झाले. मला एकाकी जगड भाग होत. एका बिस्किट फॅक्टरीत नोकरी धरली. जंगल आठवायचं. शहरात होत कुदमरून टाकणार जीवन. कामावर जायचं, परत यायचं त्याच खोलीत. निसर्गाच्या आठवणींवर जगायचं. माझ्या आप्तजनांच्या जवळ जायची ओढ लागली होती मला. बोलवत होते माझे माणसं मला आणि मी सोडलं शहर. Ha ha ha.
मन प्रसन्न होतं. त्या गोड मुलीशी ओळख झालेली ना. आम्ही भेटत होतो, खेळत होतो, खेळत होतो, बागडत होतो निसर्गाच्या कुशीत. पण एक दिवशी ती मुलगी धावत माझ्या घरी आली. काका, एक दुःखद असंग ओढवला होता तिच्यावर. त्या मुलीला माझ्या घरी घेऊन आले. नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप.